पेशीचे प्रकार पाहिले होते आपण आणि रचना पण पाहिली होती काल. कुठल्या पेशीची? आदि केंद्रकी पेशीची, प्रोकॅरियोटिक सेलची. आता पुढे कंटिन्यू करू त्याला. ठीक आहे, तुम्हाला मी काल सांगितलंय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, नाही तो मग सब दिमाग के बाहर चला जाएगा. काल आपण प्रोकॅरियोटिक डिस्कस केलं होतं, आज आपण युकॅरियोटिक सेल डिस्कस करणार आहे. म्हणजे आता आपल्या टॉपिकचा जो मुख्य मूळ नमुना आहे ना, आता मूळ मसुदा, पॉलिटीच्या भाषेत बोलायचं झालं तर, कळलं ना, मुख्य मुद्द्याला आपण आता हात घालणार आहे. म्हणजे आता आपल्याला सेलचे डिटेल्स शिकायचे, त्याचं स्ट्रक्चर आता आपण सुरू करणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला दोन सेलचा अभ्यास करायचा आहे, कॉमन एकत्र, एक प्लांट सेल आणि एक ॲनिमल सेल, एक वनस्पती पेशी आणि एक प्राणी पेशी. दोन्ही पेशी आता आपल्याला डिटेल समजून घ्यायचे आहेत. तर ह्या दोन्ही पेशींमध्ये बऱ्याच रचना, बऱ्याच गोष्टी कॉमन आहे, त्याच्यामुळे ह्या पेशीचा अभ्यास एकदा करायचा आणि त्याचा एकदा करायचा, असे डबल कामं करायची नाही आपल्याला. पहिले आपण ह्या दोन्ही पेशीमध्ये काय कॉमन आहे ना ते समजून घेऊ, आणि काय डिफरंट आहे ते समजून घेऊ, आणि मग त्याचा वन बाय वन अभ्यास करू, स्टेप बाय स्टेप. कळले? वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीची रचना पाहिजे आपल्याला. तर वनस्पती आणि प्राणी पेशीची रचना जी आहे तिला आपण पहिल्यांदा दोन गटामध्ये डिवाइड करूयात, हे समजून घ्या पहिले. एक थोडस महत्वाचं लॉजिक आहे याच्यामध्ये, जे तुम्हाला जनरली माहीत नाहीये. पेशीच्या रचनेमध्ये दोन महत्वाचे भाग आहेत, एकाला पेशी द्रव्य म्हटलं जातं, म्हणजे सायटोप्लाझम, आणि एकाला जीवद्रव्य किंवा प्रद्रव्य म्हटलं जातं, म्हणजे इंग्रजीमध्ये प्रोटोप्लाझम. दोन पार्ट आहेत पेशीचे. रचनेचा जर विचार केला तर कुठले कुठले? सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम, मराठीमध्ये पेशी द्रव्य आणि जीवद्रव्य किंवा प्रद्रव्य, असे दोन भाग आहेत. हे जे पेशी द्रव्य आहे ना, याच्यामध्ये पेशी रस येतो, म्हणजे सायटोसॉल, आणि दुसरा भाग आहे याचा तो म्हणजे पेशी अंगके, सेल ऑर्गेनल्स, बट केंद्रक सोडून, एक्सेप्ट न्यूक्लियस, एक्सेप्ट न्यूक्लियस. केंद्रक याच्यात पकडायचं नाही, केंद्रक सोडून बाकीचे जेवढे पेशी अंगक आहेत ते सगळे सेल ऑर्गन, आणि त्याच्या व्यतिरिक्त पेशीमध्ये जेवढा द्रवरूप भाग आहे, आपण पेशीची आकृती काढल्यानंतर ते टिपके टिपके नाही काढत का, रिकाम्या जागेत सगळे, ते सगळे टिपके टिपके, कळले? हे दोन्ही मिळून काय बनतं? पेशी द्रव्य बनतं. डायग्राम मध्ये पण दाखवतो मी तुम्हाला. पहिले हे जे लिहिलंय ते समजून घ्या, थिअरोटिकली नावानुसार समजून घ्या पहिले, कशाला काय म्हणतात, कळलं का? काय आहे ते डायग्राम मध्ये दाखवतो मी तुम्हाला, पहिले नावानुसार लक्षात घ्या. पेशी द्रव्य म्हणजे काय? तर पेशी रस जे आपण काढतो टिपके टिपके ते, आणि पेशीचे सगळे अंगक, अंगक म्हणजे सेल ऑर्गन्स, जसं आपल्याला हातपाय कान नाक डोळे, तसं पेशीचे हातपाय कान नाक डोळे. आपल्याला मेंदू पण आहे, मेंदू सोडून, कळलं का? आता केंद्रक काय असतो पेशीचा? मेंदू असतो. केंद्रक सोडून बाकीच्यांना पेशी द्रव्य म्हणायचं, कळलं का? बाकी हातपाय कान नाक डोळे म्हणजे काय? सगळं पेशी अंगक आहे. काय सोडून दिलं? केंद्रक सोडून दिलं. मग केंद्रक कुठे येतं रे? तर केंद्रक मग इकडे येतं जीवद्रव्यामध्ये. जीवद्रव्य काय असतं रे मग? प्रोटोप्लाझम काय असतं? तर प्रोटोप्लाझम असतं बघा,
पेशी द्रव्य साइटोप्लाज्म आणि पेशी केंद्रक म्हणजे न्यूक्लियस। आता जरा क्लियर होईल थोडंस तुम्हाला, कळालं का आता? नाही गेले गेले का कोम्यात गेले? डोकं हँग सांगा पटकन, इकडे काय? इकडे हे सगळं आहे प्लस केंद्रक आहे, इकडे केंद्रक सोडून बाकी सगळे, समजलं का? आता जीवद्रव्य म्हणजे पेशीच्या आत जे काही आहे, म्हणजे आता ह्या क्लासच्या आतमध्ये जे काही ते सगळं जीवद्रव्य, कळलं का? अलग लक्षात। आणि जर समजा मग ह्या क्लासच्या आत मी सोडून बाकी सगळं पेशी द्रव्य, कळलं का? कारण मी तुमच्यासाठी केंद्रक आहे, मी तुमच्यासाठी कंट्रोल सेंटर आहे, कळलं ना? मी आणि तुम्ही सगळे मिळून जीवद्रव्य, आणि तुम्ही सगळे म्हटलं की, कळलं का? आलं का लक्षात? पण हे पेशी द्रव्य किंवा जीवद्रव्य हे पेशीच्या आत आहे, आत आहे आत, पेशीच्या बाहेर काय? मग तर पेशीच्या बाहेर असतो आता तिसरा घटक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे पेशीचे आवरण, सेलचे एनवेलप्स। हा पेशीचा सगळ्यात बाहेरचा भाग आहे, पेशीच्या आवरणाच्या आत पेशी द्रव्य पण आहे आणि जीवद्रव्य पण। नाव फक्त यामुळे वेगवेगळे दिले आपण, इकडे न्यूक्लियस सोडून असतं तिकडे न्यूक्लियस पकडून असतं, म्हणून त्यांना नावं वेगळे, फक्त आहे ते सगळे एकच। म्हणजे पेशीच्या आत सगळं जे काही आहे त्याला जीवद्रव्य म्हणायचं, आणि जर का तुम्ही पेशी द्रव्य म्हटलं तर लक्षात काय ठेवायचं? न्यूक्लियस समाविष्ट नाही आहे, केंद्रक सोडून जर पेशी द्रव्य म्हटलं तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त हे लॉजिकली, की जर पेशी द्रव्य हे नाव जर आलं तर मग त्याचा अर्थ असा होतो काय, न्यूक्लियस सोडून सगळं काही, आणि जर जीवद्रव्य नाव आलं तर न्यूक्लियस सकट सगळं काही, समजलं का? कशाच्या आत हे? पेशीच्या आत। पेशीच्या आत कशामुळे म्हटलं जातं? कारण पेशीच्या बाहेर काय? आवरण आहे पेशीचं। काय आहे? पेशीचे आवरण, समजलं का? हा झाला पहिला मुद्दा, क्लिअर का? आता दुसरा मुद्दा, हे जे पेशीचं आवरण आहे ना, हे आवरण फक्त पेशीलाच नाही आहे, हे आवरण यांना पण आहे, कुणाला? पेशी अंगकांना पण आवरण आहेत लक्षात। मग आता आपण पेशी अंगकांची आवरणं पण समजून घेऊ, कारण त्याच्यावर मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2022 राज्यसेवेला प्रश्न आला होता, एकदम बेसिक प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, पण तरी सुद्धा 10 पैकी 7 मुलांना नाही जमला, सोपा बेसिक प्रश्न असून पण 10 पैकी 7 जणांना नाही कळलं प्रश्न काय होता नेमका, कळलं? प्रश्न काय होता तो नंतर सांगतो, पहिले कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, ठीक आहे? तर सेल जे आहे आपलं, पेशी जे आहे, ह्या पेशीचे आपल्याला दोन घटक अभ्यासायचे आहेत, पेशीचा अभ्यास जो करायचा ना आपल्याला, हा दोन पार्ट मध्ये करायचा। कुठले दोन पार्ट? तर पहिल्यांदा आपण अभ्यास करणार पेशीच्या आवरणांचा, पहिल्यांदा आपण सेल एनवेलप्स पाहणार, पेशीच्या भोवती आवरण कोणकोणते आहेत, आणि त्यानंतर मग अभ्यास करणार आपण पेशीतल्या सर्व अंगकांचा, म्हणजे सेल ऑर्गन्सचा। पेशी अंगक म्हणजे कोण? सेल ऑर्गन्स, कळले? सेल ऑर्गन्सचा आपण जो काही अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्या सेल ऑर्गनचे काय रे आवरण बघायचे पहिल्यांदा, कारण याच्यावर मागच्या वर्षी प्रश्न आला होता, मागच्या एक्झामला राज्यसेवेच्या, कशावर प्रश्न आला होता? एनवेलप्सवर। कशावर? एनवेलप्सवर, आवरणावर प्रश्न आला होता। तर पेशीमध्ये जेवढे काही अंगक आहेत ना, त्या सगळ्या अंगकांना एकतर एकेरी आवरण असतं, सिंगल इनवेलप असतं, काही असे आहेत ज्यांना दुहेरी आवरण आहे,
म्हणजे डबल एनवेलप आहे, डबल मेम्ब्रेन आहे, आणि काही असे आहेत ज्यांना आवरण नाहीये. समजलं का? आवरण नसलेले पण आहेत काही. आणि आयोगाने प्रश्न काय विचारला होता? आवरण नसलेलं कोण आहे असा प्रश्न विचारला होता. बेसिक आहे खूप, बट एवढं ऑब्झर्वेशन कुणी एवढं प्रॉपर करत नाही, त्यामुळे ते पर्याय वाचून कन्फ्यूज होऊन गेले, कशाला आवरण आहे कशाला नाही आहे म्हणून. समजलं? मग एकेरी आवरण कुणाकुणाला आहे? एकेरी आवरण आहे पेशीमध्ये सिंगल इन्व्हेलप, आंतरद्रव्य जालिका नावाच्या रचनेला, ज्याला इंग्रजीमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. शॉर्ट फॉर्म लिहितो मी त्याचा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आंतरद्रव्य जालिका नावाचं एक पेशी अंगक असतं, त्याला एकेरी आवरण आहे. त्यानंतर लयकारिका नावाचं एक आवरण असतं, लयकारिका, त्याला इंग्रजीमध्ये लायसोझोम्स म्हटलं जातं, त्याला पण एकेरी आवरण असतं. त्यानंतर गॉल्गी संकुल नावाचं एक पेशी अंगक आहे, गॉल्गी संकुल, त्याला इंग्रजीमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं, गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हटलं तर त्याला पण एकेरी आवरण आहे. रिक्तिका नावाची एक पेशीतली रचना आहे, एक पेशीचा अंगक आहे रिक्तिका, त्याला इंग्रजीमध्ये वॅक्युल्स म्हटलं जातं, त्याला पण एकेरी आवरण आहे. कळलं का? ह्या सगळ्या पेशीतल्या रचना आहेत. कळलेत का? कुठल्या कुठल्या शिकायच्या आपल्याला, ते टेन्शन घेऊ नका. आंतरद्रव्य जालिका, लयकारिका, गॉल्गी संकुल आणि रिक्तिका. आता मी मागास ना, हातपाय कान नाक डोळे हे त्यातलेच आहेत, फक्त आपल्याला माहीत नाही आहे, माहीत होतील नंतर, आता ते एक दोन लेक्चर नंतर. यांना सगळ्या, आता फक्त एवढं लक्षात घ्या, यांना सगळ्यांना काय सिंगल एनवेलप, यांना सगळ्यांना, यांच्या बोधलचं आवरण एकेरी, एवढं लक्षात घ्या फक्त. कळलं का? आता दुहेरी आवरणवाले कोण आहेत? दुहेरी आवरणवाले आहेत बघा, डबल मेम्ब्रेनवाले कोण आहे? तर डबल मेम्ब्रेनवालं पहिलं आहे तंतुकणिका. तंतुकणिकेला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस ना रे? तंतुकणिकेला डबल आवरण असतं, दुहेरी मेम्ब्रेन असतं, लक्षात ठेवा, डबल मेम्ब्रेन आहे त्याला. आणि दुसरं आहे डबल मेम्ब्रेनवालं तंतुकणिकेच्या नंतरचं, ते म्हणजे हरित लवके. कुठलं? हरित लवके म्हणजे क्लोरोप्लास्ट, जे की कुणामध्ये असतं? वनस्पतींमध्ये असतं. कुणामध्ये असतं? वनस्पतींमध्ये. कोण? हरित लवके. हे चार आणि हे दोन सहा. कळलं का? चार एकेरीवाले आहेत, दोन डबल मेम्ब्रेनवाले आहेत. कोण आहेत दोन डबल मेम्ब्रेनवाले? मग तंतुकणिका आणि हरित लवके, या दोघांच्या भोवती दुहेरी आवरण आहे. समजलंय? आणि आवरण नसलेलं कोण आहे, जो आयोगाने प्रश्न विचारला होता, आवरण नसलेला घटक जो आहे त्याला रायबोझोम्स म्हटलं जातं. रायबोझोम्स ह्या पेशीच्या रचनेच्या भोवती आवरणच नसतं, कारण रायबोझोम्स पेशी अंगक नाही आहे, लक्षात ठेवा. बेसिक इथून सुरुवात होते. आता इट इज नॉट अ सेल ऑर्गन, हे पेशी अंगक नसून, इट इज नॉट अ सेल ऑर्गन, इट इज जस्ट अ काइंड ऑफ मॅक्रो मॉलिक्यूल. हा एक प्रकारचा फक्त बृहद रेणू आहे. बृहद रेणू म्हणजे मोठ्या आकाराचा रेणू आहे पेशीमधला. याचा ऑर्गन तयारच नाही झालाय, याचं रूपांतर ऑर्गन मध्ये झालंच नाही. हा कोण आहे? मॅक्रो मॉलिक्युल आहे. मॅक्रो म्हणजे बृहद मोठा, आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म लहान. हा कोण आहे? मॅक्रो आहे. मॅक्रो मॅक्रो म्हणजे मोठा रेणू आहे, मॉलिक्युल आहे फक्त. समजलं का? आयोगाने जो प्रश्न विचारला, बऱ्याच जणांना हेच माहिती नव्हतं की इकडे कुणाला आवरण आहे का नाही आहे, आणि कुणाला कसं आहे नेमकं. आणि एक पर्याय तो पण होता, कुठला? रायबोसोम्स. मग त्यामुळे बरेच जण कन्फ्यूज झाले की कुठल्याला नाही मग आता आवरण. मग आवरण नसलं कोण आहे? रायबोझोम्स. तो प्रश्न येऊन गेला आता, तो काही परत रिपीट येणार नाही, पण मग आता इकडचे जर येऊ शकतो, इकडचे जर प्रश्न तयार होऊ शकतो. काय? कुणाला एकेरी आवरण आहे, कुणाला दुहेरी आवरण, हे लक्षात. बेसिक एकदम, याला पुन्हा डोकं लावायची गरज नाही, आताच डोक्यात पेट करून घ्यायचं. समजलं का? याला परत वेगळं डोकं लावायचं, अभ्यास करायची गरज नाही, सोपं आहे हे, फॅक्च्युअल आहे, एकदम सोपी माहिती आहे. कळाली का? क्लिअर झाली का? अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं, मग आता हे पेशीच्या रचनेमधले हे दोन महत्त्वाचे भाग लक्षात ठेवा म्हटलं. एक पेशीद्रव्य आणि एक जीवद्रव्य, दोघांमधला फरक पाहिला आपण. पेशीद्रव्यामध्ये पेशीरस आणि पेशी अंगक पण काय सोडून, केंद्रक सोडून, जीवद्रव्यामध्ये सगळंच, पेशीद्रव्य पण आणि केंद्रक पण, यांच्या दोघांच्या भोवताली कोण आहे? पेशी आवरण आहे. जसं पेशीच्या भोवती पेशी आवरण असतं, असं यांच्या भोवती पण आवरण असतं. कळलं ना? पेशी अंगकाच्या भोवती
पेशी अंगकाच्या भोवती जे पेशी अंगक आहेत त्यांच्या भोवती असणारे आवरण किती प्रकारचे? तीन प्रकारचे, एक तर एकेरी, नाही तर दुहेरी, नाही तर मग नसतच. आता नसतं का बरं? नसतं याच्यामुळे कारण आवरण पेशी अंगकाच्या भोवती असतं, ऑर्गनच्या भोवती असतं. जो ऑर्गनच नाही आहे त्याला आवरण असण्याचा प्रश्नच नाही. जर ऑर्गन असता तर त्याला आवरण असतं. तो ऑर्गनच नाही, तो कोण आहे? मॉलिक्यूल आहे आणि मोठ्या आकाराचा आहे. म्हणून त्याला नुसतं मॉलिक्यूल न म्हणता मॅक्रो मॉलिक्यूल म्हटलं जातं, मोठा रेणू म्हटलं जातं. कळलं का? सो हे झालं बेसिक, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, खूप महत्त्वाच्या असतात. याच्यावरून आपल्याला लॉजिक लागतात, याच्यावरून प्रश्न सुटतात आपले. क्लिअर झालं? मग आता आपण डायग्राम बघून घेऊ पहिले, हे सगळं जे लिहिलं आहे हे समजून घेऊ आता आकृतीमध्ये, आणि मग अभ्यास सुरू करू वन बाय वन. ठीक आहे, या सगळ्या घटकांचा. हे ॲनिमल सेल आहे, प्राणी पेशी. ह्या प्राणी पेशीमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला सेंटरला, हे केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे. 3D डायग्राम येते. हे जे इथं फोल्ड फोल्ड दिसतंय हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, आंतरद्रव्य जालिका. शिकायचं आपल्याला आता. हे जे दिसतंय इकडं हे माइटोकॉन्ड्रिया आहे, तंतुकणिका. हे जे इकडे दिसतंय हे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे. हे इकडे जे दिसतंय हे लयकारिका आहे. इकडे सगळे नावं लिहिलेले आहेत, काही एक्स्ट्रा पण आहेत. कळलं का? आणि याच्या भोवती आवरण पण आहे, बाहेरचं आवरण. हे आवरण म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. कळत ना? आणि हे व्हॅक्युल्स आहेत बघा. हे कोण आहे? व्हॅक्युल्स, रिक्तिका. हे जे लाईट ग्रीन कलर दिसतोय ना रे, हा फिकट ग्रीन कलर दिसतोय ना, हा लाईट ग्रीन कलर म्हणजे काय माहितीये का? पेशी रस, सायटोसोल. हा फिकट हिरवा रंग म्हणजे पेशी रस. हे जे निळ्या कलरचे दिसतात नाही, रायबोझोम्स आहेत ते. रायबोझोम्स मॅक्रोमॉलिक्युल्स, रेणू आहेत मोठ्या आकाराचे. छोटे रेणू पण असतील पण दिसतच नाही ते आपल्याला याच्यामध्ये. समजलं का? मग हे पेशीरस हे 1, 2, 3, 4, 5 हे पेशी अंगक आहे. हे पण पेशी अंगक आहे, हे पण पेशी अंगक आहे, पण केंद्रक सोडून हा पेशीरस आणि हे बाकीचे सगळे मिळून झालं पेशीद्रव्य. आणि जर केंद्रक पण पकडला तर या सगळ्याला काय म्हणायचं? जीवद्रव्य म्हणायचं. काय म्हणायचं? जीवद्रव्य. कळलं का? फक्त शब्दो का खेल है, बाकी कुछ भी नाही. फरक लक्षात घ्यायचं यातला. पेशीद्रव्य म्हटल्यावर काय, जीवद्रव्य म्हटल्यावर काय? जीवद्रव्य म्हटल्यावर सब कुछ, पेशीद्रव्य म्हटल्यावर याला सोडून द्यायचं फक्त. क्लिअर का? अलग लक्षात. आणि हे बाहेर काय? आवरण आहे, ज्याच्या आत आहे सगळं. मग पेशीचा अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यासाची सुरुवात कुठून करायची? आवरणापासून करायची. पण आता आपण पहिल्यांदा आपल्या दोन्ही पेशी एकत्र शिकायचे आहेत ना. कुठल्या? प्लांट आणि ॲनिमल, वनस्पती प्राणी पेशी एकत्र शिकायचे आहेत. मग दोघांमधला बेसिक डिफरन्स पहिले समजून घेऊ. दोघांमध्ये कुठले स्ट्रक्चर कॉमन आहेत आणि कुठले अनुकॉमन आहेत बघा. इथून सुरू करू तुम्ही. आता न्यूक्लियस दोन्हीकडे आहे, गॉल्गी संकुल पण दोन्हीकडे आहे, व्हॅक्युल्स पण दोन्हीकडे आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पण दोन्हीकडे आहे, लायसोझोम्स म्हणजे लयकारिका पण दोन्हीकडे आहे, तंतुकणिका पण दोन्हीकडे आहे, रायबोझोम्स पण दोन्हीकडे आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण दोन्हीकडे आहे. कळलं काय बोललो मी आता? याचा अर्थ ॲनिमल सेलमध्ये जेवढं काय आहे तेवढं सगळं प्लांट सेलमध्ये आहे. एक्स्ट्रा काही नाही का ॲनिमल सेलकडे? आपल्याकडे असं एक्स्ट्रा काही नाही का जे प्लांट सेलमध्ये नाही आहे? बरोबर ना? आहे. एक रचना अशी आहे जी आपल्याकडे आहे, प्लांट सेलकडे नाही आहे. त्या रचनेचं नाव आहे सेंट्रिओल्स. बस एवढं लक्षात ठेव. सेंट्रिओल्स किंवा त्याला सेंट्रोमियर म्हणतात. तारक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? काय म्हणतात? तारक काय. सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोमियर नावाची एक रचना आहे. तारका केंद्र पण म्हणतात त्याला. ते काय असतं, कशासाठी असतं ते पुढे कळेल आपल्याला. फक्त सध्या नाव लक्षात ठेवा. काय? सेंट्रोमियर नावाची एक रचना ॲनिमल सेलमध्ये असते, प्लांट सेलमध्ये नसते. कळलं का? बाकी बाकी सगळं जेवढं आहे आपल्याकडे तेवढं सगळं प्लांट सेलकडे पण आहे. समजलं का? लक्ष आलंय का? आता जाऊयात कुठे? प्लांट सेलकडे. हे कळलं ना? कम्पेअर करा दोघं जण व्यवस्थित, दोन्ही आकार द्या. हे प्लांट सेल आता आहे, वनस्पती पेशी याच्यामध्ये पण तेच सगळं. आता मी मागास सांगितलेल्या सगळ्या रचना. प्लांट सेलमध्ये न्यूक्लियस पण आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिका पण आहे, त्यानंतर हे क्लोरोप्लास्ट पण आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स पण आहे, मायटोकॉन्ड्रिया पण आहे, हे क्लोरोप्लास्ट, हे लायसोझोम्स पण आहे.
रॅफिड क्रिस्टल नाही लक्षात ठेवलं तरी चालतं, आमायलोप्लास्ट नाही लक्षात ठेवलं तरी चालतं, हा याचाच प्रकार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, ही जी रचना आहे ना रे, कुठली, ही प्लांट सेलकडे एक्स्ट्रा आहे, आपल्याकडे नसतं हरित लवके, वनस्पतीकडे एक्स्ट्रा आहे. प्लस वनस्पतीमध्ये आणखी एक रचना एक्स्ट्रा आहे, कुठली माहिती आहे? इथे तुम्हाला दोन आवरणं दिसतील, एक डार्क ग्रीन ग्रीन आणि एक लाईट ग्रीन, कळलं ना? एक डार्क ग्रीन आहे आणि एक लाईट ग्रीन आहे, दोन आवरण आहेत. डार्क ग्रीन जे येणार आहे ती सेलवॉल आहे, पेशी भित्तिका आहे, आणि जे लाईट ग्रीन आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आपल्याकडे प्लाझ्मा मेम्ब्रेन होतं, सेलवॉल आहे का रे? आपल्याकडे सेलवॉल नसते. म्हणजे वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये महत्वाचे दोन डिफरन्स आहेत, कळालेत का? कुठले महत्वाचे? एक घटक असा आहे जो फक्त ॲनिमल सेलकडे, प्लांट सेलकडे नाही आहे. दोन घटक असे आहेत जे प्लांट सेलकडे, ॲनिमल सेलकडे नाही, कळलं का? तेवढेच लक्षात ठेवायचे. फक्त आपल्याकडे कुठला आहे जो प्लांटकडे नाही आहे? सेंट्रोमियर. आणि प्लांटकडे कुठले घटक असे आहे जे आपल्याकडे नाही आहे? क्लोरोप्लास्ट आणि सेलवाल. बोला, नुसते शांत बसून ऐकू नका, काहीच कळणार नाही. ऐकायला छान वाटतं फक्त, भारी, कळलं ना? पण तुम्ही काय करता मग, ते ऐकता ऐकता आणि विचारात हरून जाता, शून्यात हरवता तुम्ही, मग नंतर तुमचं थोड्यानं डोकं हँग होऊन जातं, समजलं ना? मग तुम्हाला काहीच समजत नाही, कारण एकदा विचार थांबला ना माणसाचा, विचार एका ठिकाणी थांबला ना मेंदूचा, तर मेंदू स्थिर होऊन जातो, मग मूव्हिंग नसतो, म्हणजे रनिंग नसतो. शिकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ब्रेन कसा पाहिजे? फ्लोमध्ये पाहिजे, असं एका ठिकाणी स्थिर नको व्हायला. आलं की लक्षात, विचार प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे. तुम्ही काय करता कळलं तुम्हाला? आता मी थोडंसं काही एक्सप्लेन केलं, त्यात बरेच शब्द नवीन नवीनच ऐकता तुम्ही, नवीनच पाहता सगळं, तुम्ही तेच विचार करत बसता काय असेल आता हे. मग आपण क्लास कशासाठी लावला सांगा बरं? ते काय असतं ते शिकण्यासाठीच क्लास लावला ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्यावर बसल्या बसल्या संशोधन करत बसता बिना कामाचं, बरोबर आहे की नाही? तुम्ही विनाकारण विचार करत बसता त्याच्यावर बद्दल काय असेल ते नेमकं, कळलं की नाही? म्हणजे तुमची विचार प्रक्रिया काय होऊन जाते? स्टॉप होऊन जाते. तसं नाही करायचं. माझं काम काय? हे सगळं तुम्हाला समजून सांगण्याचं काम आहे ना माझं. तुमचं काम काय? फक्त समजून घ्यायचं, कळलं का? काय नाही करायचं, तिकडे स्वतः डोकं लावत बसायचं, म्हणजे शास्त्रज्ञ व्हायचं नाही. शास्त्रज्ञ व्हायला आलो का आपण इथे? शास्त्रज्ञ व्हायचं एक तुम्हाला सांगावर पटकन नाही, परीक्षेची पास व्हायचं, रिझल्ट आणायचा, नोकरी करायचं, संपलं विषय, कळलं का? शास्त्रज्ञ व्हायचं नाही आपल्याला, त्यामुळे डोकं लावायचं नाही. जिथे लावायची गरज आहे मी सांगतो ना तिथे तुम्हाला लावायला, मी तुमच्याकडून तिथे डोकं लावून घेतो, तुम्ही टेन्शन ना घेऊ. नको तिथे नका लावू, तुमचं नुकसान आहे, समजलं का? आत्ताशी आपला अगदी बेसिकच टॉपिक सुरू आहे बायोलॉजीचा, अगदी बेसिक, अगदी छोट्या छोट्या सोप्या सोप्या गोष्टी सुरू केल्यात आपण, हळूहळू हळू डिफिकल्टी लेवल वाढत जाणार. जर आताच तुम्हाला सवय लागली पुढे काय होईल? पुढे तुमचं डोकं लेक्चर सुरू झालं की हँग संपलं, काहीच कळणार नाही काय चालू नेमकं. त्यामुळे फ्लोमध्ये राहा. कशामध्ये राहा? फ्लोमध्ये, कळलं का? साचलेलं पाणीसुद्धा गढळून जातं, वाहणारं पाणी नेहमी शुद्ध राहतं, कळलं का? मग आपण शिकताना तेच करायचं ना, काय? विचार साचले नाही पाहिजे, काय झाले पाहिजे? वाहत राहिले पाहिजे, फ्लोमध्ये आलो पाहिजे आपण, प्रोसेसमध्ये आलो पाहिजे, कळलं का? साचलं की संपलं, क्लिअर? जाऊ गो पुढे. मग आता बेसिक जे मुद्दे मला सांगायचे होते ते कळले का तुम्हाला? काय सांगायचं तुम्हाला? तुम्हाला प्लांट आणि ॲनिमल सेलमधला बेसिक डिफरन्स स्ट्रक्चरमधला. आता तर डिटेल सुरू करायचं आपल्याला, एक एक घटक अभ्यासायचा आपल्याला. आता आपण पी एच डी करणार. पी एच डी करण्या अगोदर आपण काय समजून घेतलं, दोघांमधला फरक काय नेमका, दोघांमध्ये कॉमन काय नेमकं, समजलं का? आता सुरू करू यांचा डिटेल अभ्यास. मग प्लांट सेल आणि ॲनिमल सेल एकत्र लक्षात, दोघांचा एकत्र अभ्यास करायचा. एक एक घटक शिकवत असताना तुम्हाला कळून जाईल, मी पण सांगेल की अरे हा घटक कुठे रे, फक्त प्लांटमध्येच आहे, अरे हा घटक कुठे रे, कॉमन आहे, कळलं का? हे तुम्हाला एक एक शिकवताना समजून जाईल. फक्त आता आपल्याला अभ्यास काय करायचा, त्याच्यावर प्रश्न काय येतात तेवढं समजून घ्यायचं आहे, ठीक आहे? आपली जी पेशी आहे ना रे, आपल्या पेशीमध्ये जे काही घटक आहेत ना, आपण आत्ताच बघितले ना डायग्राममध्ये, आता आपण ते घटक असे बघितले की समजा आता आपण वर्गामधले विद्यार्थी, आपण सगळे बेंचेस वगैरे हे सगळं पाहतोय असं बघितलं, आता त्याला जरा वेगळ्या अँगलने बघायचं, आता त्याला जरा वेगळ्या अँगलने बघायचं. म्हणजे कसं?
आता जेवढे विद्यार्थी आहेत प्रत्येक वर्गामधले, त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं शरीरात पाणी किती आहे, त्या शरीरात रक्त किती आहे, त्या शरीरात मसल्स किती आहे, त्या शरीरात बोन्स किती आहे, कळलंय का? हे बघायचं. म्हणजे पेशीतले आपण सगळे घटक बघितले, नावं, आता ते नाही बघायचं, आता दुसऱ्या अँगलने विचार करायचा, ते बनलं कशाचं आहे, कशापासून बनलंय ते, म्हणजे थोडक्यात त्याचं कंपोजिशन काय आहे, त्याची रचना काय आहे, कंपोजिशन. ते पण कुठलं? केमिकल, हा लक्षात ठेवा, केमिकल कंपोजिशन म्हणजे रासायनिक घटक काय, पेशी कशापासून बनली आहे, कशाच्या आधारे, रासायनिक घटकांच्या आधारे, कळलं का? मग सगळ्यात जास्त काय असतं सांगा पेशीमध्ये, झालं सिंपल आहे ना, पेशीमध्ये सगळ्यात जास्त काय असतं, पाणी असतं, किती, 65 to 90%. म्हणजे पेशी जेवढी काही जागा आहे ना रे, पेशीमध्ये जेवढा काही स्पेस आहे ना, रिकामी जागा पेशीमध्ये, नाही का, हे हॉल म्हणजे पेशी आहे, इथं जेवढी काही जागा आहे, ह्या जागेपैकी 90% जागा कशाने भरली आहे, पाण्याने भरली. पेशीमध्ये सगळ्यात जास्त काय असतं, मग पाणी असतं, समजलं ना. आपल्या शरीरात पण सगळ्यात जास्त काय, पाणीच, 65 to 70%. माधुरी दीक्षित सांगत नाही का जाहिरातीमध्ये, माहिती ना, आरोची जाहिरात, पाणी जाहिरात सांगते ना, किती पर्सेंट पाणी, 65 to 70%. मग पेशीमध्ये किती आहे, 65 to 90%. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या पेशीमधला, दुसरा लार्जेस्ट, हा तो आहे प्रोटीन्स, प्रथिने, 10 to 20%. लक्षात ठेवा, पाण्यानंतर सगळ्यात जास्त कोण आहे, प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्स, प्रोटीन्स आणि एन्झाईम्स, एन्झाईम्स म्हणजे विकर, एन्झाईम्स पण प्रोटीन्सचेच बनतात. मग दुसरा घटक एवढाच लक्षात ठेवा, फक्त प्रथिने जास्त आहेत आपल्याकडे, पाण्यानंतर कोण जास्त आहे, प्रथिने जास्त, किती पर्सेंट, 10. अरे प्रथिनामुळेच आपल्या शरीराचं वजन तयार होतं, आपलं वजन म्हणजे कुणाचं वजन असतं, मेनली प्रोटीन्स, कळलं ना, आपण ना वजन वाढलं, वजन वाढलं म्हणजे जसं आपलं वय वाढत जातं तसं वजन वाढतं, तर ते कशामुळे वाढतं, प्रोटीन्समुळे वाढत असतं. नॉर्मल नॅचरल ग्रोथ बद्दल बोलतोय मी, ॲबनॉर्मल आणि अननॅचरल ग्रोथ बद्दल नाही बोलत आहे. ॲबनॉर्मल ग्रोथ मीन्स इन्क्रीज इन फॅट्स, फॅट्स वाढणं नॅचरल नाही आहे, फॅट्स नको वाढायला, काय वाढायला पाहिजे, प्रोटीन्स वाढायला पाहिजे, समजलं का. बरेच जण बॉडी बिल्डअप करायचं ना, ते प्रोटीन्स घेतात, माहिती ना, चांगलं असतं करते प्रोटीन्स घेणं, बिलकुल नाही, ते प्रोटीन काहीच कामाचे नसतात, लक्षात ठेवा. उलट त्याच्यामुळे तुमची बॉडी नुसती फुगेल, पण मात्र एफिशियन्सी तुमच्या शरीरात काहीच राहणार नाही, आणि तुम्ही त्याचे ॲडिक्ट होऊन जाल, सवय लागून जाईल तुम्हाला त्याची, कळलं का, त्या प्रोटीनची. आणि मग तुमच्यात त्या प्रोटीन घेतल्याशिवाय कुठलंही काम करण्याची, अगदी धावण्याची पण क्षमता राहणार नाही, जर तुम्ही प्रोटीन्स घेतले तर बाहेर, समजलं का. ते आपल्या बॉडीला म्हणजे थोडक्यात काय माहिती का, आपली बॉडी नॅचरल सिस्टीमसाठी बनली ना, त्याला नॅचरलीच रन करायचं, त्याच्यात इंटरफिअर करायचा नाही. आपण कुणाचंही ऐकतो, कुणी काही सांगतं, थोड्या वेळासाठी आपल्याला ते चांगलं वाटतं, माहिती काढत नाही आपण काहीच नाही, आणि त्या नादी लागून जातो, समजलं का, त्याचा पश्चाताप नंतर आयुष्यभर आपल्याला भोगावा लागतो, समजलं का, तर ते करायचं नाही. सो पाण्यानंतर कोण आहे, मग प्रोटीन्स. तिसरा घटक कोण आहे रे, मग स्निग्ध, स्निग्ध म्हणजे फॅट्स, चरबी, किती टक्के, 2%, कळत ना, हे नॉर्मल पर्सेंटेज सांगतोय मी. मग आता आपल्याकडे फॅट्स वाढलं तर चांगलं नसतं ना, मग फॅट जर वाढलं तर मग आपल्याला वेगळे आजार व्हायला लागतात, हृदयासंबंधी, हार्ट अटॅकचे रिस्क वाढते ना, कशामुळे, फॅट्स वाढल्यामुळे. चौथा घटक आहे कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स म्हणजे स्टार्च, किती पर्सेंट, 1%. पाचवा घटक आहे आरएनए, किती पर्सेंट, 0.7%. सहावा घटक आहे डीएनए, किती पर्सेंट, 0.4%. म्हणजे एक साधा सिंपल जर प्रश्न तयार केला आयोगाने, सिंपल प्रश्न एकदम, कुठला, अगदी आता जर तुम्हाला मी हे सांगितलं नाही आणि हा प्रश्न आला, साधा प्रश्न एकदम बेसिक, आपल्या पेशीमध्ये डीएनए पेक्षा आरएनएचं प्रमाण जास्त असतं, तुम्ही काय म्हणणार, मी हे सांगितलं, तुम्ही म्हणा हा, कारण तुम्ही डीएनए आरएनए शिकलेलं असणार, ऐकलं असतं, तुमच्या डोक्यात रिपीट असतं की डीएनए जास्त महत्वाचा असतो, आरएनए कमी महत्वाचा असतो, तुम्ही लॉजिक काय लावता, हा बरोबर आहे, डीएनए जास्त असतो, आरएनए कमी असतो, कळलंय का, आणि तुमचं उत्तर आन्सर की आली, चुकून जातं, मग तुम्ही शोधत बसता, अरे कुठे नेमकं आहे, मग सरांना फोन लावा, सर हे उत्तर चुकीचं कसं काय, मग सर तिकडून सांगते, अरे बाबा डीएनए जरी महत्वाचा असला तरी प्रमाणाचा जर विचार केला तर आरएनएचं प्रमाण जास्त आहे आणि डीएनएचं प्रमाण कमी आहे, समजलं का. आरएनए का बरं जास्त मिळते, कारण आरएनएचे 3 प्रकार आहेत, आरएनए 1 नाही आहे, आरएनए 3 प्रकारचा आहे, किती प्रकारचा, 3, म्हणून त्याचं प्रमाण जास्त आहे, डीएनएचं प्रमाण कमी आहे, समजलं का. आणि पुढचा घटक आहे
इनऑर्गेनिक सॉल्ट्स, अकार्बनिक क्षार म्हणजे काय रे? इन ऑर्गेनिक सॉल्ट्स किती पर्सेंट? 0.1%। इनऑर्गेनिक सॉल्ट्स, इनऑर्गेनिक सॉल्ट्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे, पेशीमध्ये असणारे वेगवेगळे आयन्स। कोण आयन्स? त्याच्यामध्ये हे दोन खूप महत्त्वाचे असतात, कुठले माहिती ना? एन ए प्लस म्हणजे सोडियम, के प्लस म्हणजे पोटॅशियम। सोडियम पोटॅशियम शिवाय आपलं जीवन कळलं ना, झिरो आहे। सोडियम पोटॅशियम काढून घ्या आपल्या शरीरातून, डॉक्टरकडे जाऊन त्यांना सांगा माझ्या शरीरातलं सगळं सोडियम पोटॅशियम काढून। ते काय म्हणतील, काढून घेतो बाळा पण तुला नंतर लगेच जाळून टाकावं लागेल, कळलं का? सोडियम पोटॅशियम संपलं म्हणजे आपलं शरीर संपलं, कळलं ना? म्हणजे सगळी सिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल, स्टॉप होऊन जाईल, कळलं का? अरे थोडं म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये होतं बघा, सोडियम कमी होतं थोडंसं रक्तात, थोडं जरी कमी झालं ना सोडियम, वृद्ध व्यक्तींमध्ये आफ्टर 60, 65, 70 इयर्स होतं बऱ्याचदा। मे बी त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आला म्हणजे मीठ कमी खाता, नाही तर मग काही आजार बिजार असलं तर भरपूर गोळ्या घेत राहतात, पेन किलर बेन किलर, सोडियम डाऊन होऊन जातं। सोडियम डाऊन झालं की त्यांचा मेमरी लॉस होऊन जातो, त्यांना आठवत नाही, त्यांना प्लेस कळत नाही, टाईम कळत नाही, कळत ना? आपल्याच लोकांना ते पुन्हा पुन्हा सेम तेच प्रश्न विचारतात, रिपीट रिपीट, कळ, स्मृती भ्रम झाल्यासारखं होतं, थोडंसं मेमरी थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं। कशामुळे? थोडंसं सोडियम। डॉक्टर लगेच सलाईन लावतं कशाचं, सोडियमचं। सोडियम लेवल नॉर्मल झाली, ब्लड चेक केलं, मग पुन्हा ते नॉर्मल होऊन जातं। त्यांना विचारल्यानंतर तुम्ही काल असे बोलत होते, हां काल असं बोलत होते तुम्ही, कसं काय? त्यांना आठवतच नाही ते, म्हणजे एवढ्या का एवढ्याशा छोट्याशा छोट्या मिलीग्रॅम मधल्या सोडियममुळे एवढा परिणाम होतो आपल्या शरीरावर। मिलीग्रॅम मध्ये असं सोडियम, कशामध्ये? ग्रॅम पण नाही, मिलीग्रॅम रक्तामध्ये, कळलं ना? ते दोघं फार महत्वाचे आहेत। कोण? सोडियम पोटॅशियम। काय म्हणजे यांना? इनऑर्गॅनिक सॉल्ट्स। क्लिअर? क्लिअर का? आता तुम्ही म्हणाल सर हे सगळं पाठ करायचं काय, असं म्हणाल तुम्ही, हां सर हे सगळं पाठ करायचं काय? नाही, तुम्ही आता मी त्यासाठी तुम्हाला म्हणलं ना, मी शिकवताना लक्ष द्याचा तुम्ही, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक मुद्दा शिकवताना काय सांगतोय, याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो किंवा याच्यात काय लक्षात ठेवायचं सांगतोय की नाही, सांगितलं की नाही? तुम्हाला हे नाही विचार ना पर्सेंटेज किती आहे, मी डीएनए आरएनएचं उदाहरण दिलं की तुम्हाला काय उदाहरण दिलं? आपल्याला लेखी परीक्षा नाही, पहिले हे डोक्यातून काढून टाका, आपल्याला परीक्षेमध्ये स्टेटमेंट असतात, माहिती असते, प्रश्न रिकामी जागा जरी असतील तर खाली पर्याय असतात, कळलंय का? पाठ करायचंय का सांगा बरं? नाही, लक्षपूर्वक ऐकायचंय फक्त, कळलं ना? पाठ नाही करायचं, फक्त लक्षपूर्वक ऐकायचं, क्लिअर का? जसं ह्या सोडियम पोटॅशियम बद्दल प्रश्न येऊन गेला एक, पण आता तो आपल्याला पुढे शिकायचा आहे, प्रश्न कसा आला होता सांगतो, आता पुढे शिकवेल मी तुम्हाला। प्रश्न असा आला होता की सोडियम आणि पोटॅशियम जे आहे ना आपल्या शरीरामध्ये, सोडियम आणि पोटॅशियम पैकी पोटॅशियमचं प्रमाण, पोटॅशियमचं प्रमाण पेशीमध्ये डॅश डॅश आणि पेशी बाहेर डॅश डॅश असतं, असा प्रश्न आला होता। ऑप्शन काय होते? कमी कमी, अधिक अधिक, कमी अधिक, अधिक कमी, नाही कळला प्रश्न? प्रश्न कळला का? वाक्य कळलं का? आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये सोडियम आणि पोटॅशियम असते, पेशीमध्ये ऊतीमध्ये सगळीकडे, त्यापैकी पोटॅशियमचं प्रमाण पेशीच्या आत टिंब टिंब आणि पेशीच्या बाहेर टिंब टिंब असतं, म्हणजे दोन रिकाम्या जागा भरायच्या होत तुम्हाला, कळलं का? ऑप्शन काय होतं? पहिलं ऑप्शन होतं लेस कॉमा लेस, नाही कळलं? पेशीच्या आत पण कमी आणि बाहेर पण कमी। दुसरं ऑप्शन होतं मोर कॉमा मोर, पेशीच्या आत पण जास्त आणि बाहेर पण जास्त। तिसरं ऑप्शन होतं कमी आणि जास्त, पेशीच्या आत कमी बाहेर जास्त। चौथं ऑप्शन होतं जास्त आणि कमी, आत जास्त आणि बाहेर कमी। उत्तर होतं आत जास्त आणि बाहेर कमी। पुढे शिकायचं आपल्याला, तुम्हाला प्रश्न कसे बनतात ते सांगतोय, आपण जे शिकतो त्याच्यावर प्रश्न असे बनतात। ऑप्शन तुमच्या समोर आहे ना तिकडे खाली, तुम्ही जर कन्सेप्ट नीट ऐकून घेतली व्यवस्थित सोडियम पोटॅशियमची, तुम्हाला पाठ करायची गरज आहे सांगा बरं? प्रश्न वाचला, पर्याय पाहिले, तुम्ही त्यातून उत्तर निवडायचं आहे फक्त, संपला विषय, कळलं का? याला अभ्यास म्हणतात, कळलेत का? सायन्सच्या बाबतीत बोलतोय मी फक्त, काही विषय असे पण असू शकतात जिथे फक्त घोकंपट्टी केली तरी चालते, फक्त घोकंपट्टी केली तरी चालते। मग तुम्हाला पहिले हे ठरवावं लागेल घोकंपट्टीचे विषय कोणते आहेत आणि अभ्यासाचे विषय कोणते आहेत, समजलं का?
कुठले आहेत गोकमपट्टीचे विषय सांगा बरं. गोकमपट्टीचे विषय आहेत इतिहास, भूगोल आणि राज्यघटना. फुल गोकमपट्टी मारायची त्याची. झोपेतून उठून जरी विचारलं सांग कलम 33, लगेच सांगलं पाहिजे. कळलं का? अभ्यासाचे विषय कुठले आहेत? विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी. सरावाचा विषय कुठला आहे? गणित, बुद्धिमत्ता. सरावाचा विषय फक्त जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं सोपं जाईल. समजलं का? म्हणजे याचा अर्थ तीन आहेत, म्हणजे प्रत्येक विषयाचे अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. एकच फॉर्म्युला सगळीकडे लागू होत नसतो. प्रत्येक पेशंटला डॉक्टर सारख्या गोळ्या देत नसतात. देतात? बिलकुल नाही, वेगवेगळ्या देतात, लक्षात ठेवा. आणि आजारानुसार पण गोळ्या बदलतात. समजलं का? तसंच इकडे पण विषयानुसार स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे. आपली काय सवय? आपण एकच फॉर्म्युला सगळीकडेच लागू करत सुटतो. नंतर 2-3 वर्षांनी 2-3 एक्झाम दिल्यावर कळतं आपल्याला, अरे नाही गडबड होती, ह्या विषयात मार्कच येत नाही. अरे कसे येतील ह्या विषयात मार्क? तू काय करतोय? तू एकच फंडा सगळ्याला लावतोय, मार्क कसं येतील? तुला मार्क आणण्यासाठी काय करावं लागेल? सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बदलावं लागेल. आणि मी तुम्हाला अगदी ढोबळ साध्या भाषेत सांगून दिलं काय. रट्टा मारण्याचे विषय कुठले, अभ्यासाचे विषय कुठले आणि सरावाचे विषय कुठले, बस डोक्यात पीठ करून ठेवा. कळलं का? रट्टा मारण्याचा कार्यक्रम इतिहास, भूगोल, राज्यघटनेमध्ये फुल करायचा. अभ्यास सायन्स इकॉनॉमिक्स करंटचा करायचा. सराव मॅथ्स रिझनिंगचा करायचा. समजलं का? त्याला फक्त प्रॅक्टिसला वेळ द्यायचा. सगळं झाल्यावर जरी त्याला वेळ दिला तर चालतो, कारण त्याला एवढं डोकं लावायची गरज नाही. त्याला फक्त सराव पाहिजे, टेक्निक्स. कळलं का? पहिले सकाळी सकाळी उठून त्याने घेऊन बसायचं. पहिले सकाळी सकाळी फ्रेश दिवसात सुरुवात केली. अभ्यास संकल्पनांच्या विषयांपासून करायचा. विज्ञान इकॉनॉमिक्स करंट. कळलं का? नंतर मग पाठांतराचे विषय घ्यायचे. सगळ्या शेवटी डोकं पूर्ण हँग झालं मग सरावचे विषय घ्यायचे. कळलं का? येते लक्षात? आपला कार्यक्रम उलटा आहे मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा. ते सकाळ दुपार संध्याकाळ फक्त तेच विषय घेऊन बसतं जे त्याला सोपं जातं. जे सोपं जातो ना विषय, तेच घेऊन बसतं ते. असं चुकूनही करू नका, लक्षात ठेवा. का ते पण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही एकच सोपा विषय जर पुन्हा 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 अभ्यास करत बसला, तुमचा त्याच्यामध्ये परफॉर्मन्स वाढण्याचा स्कोप किती ते सांगा मला. सोप्या तुम्हाला सोप्या जाणाऱ्या विषयाचा तुम्ही वारंवार अभ्यास, दिवसभर तोच अभ्यास करताय, महिने महिने त्याचाच अभ्यास करताय, दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्याच विषयाला देत आहेत, तुम्हाला त्यात मार्क वाढण्याचा स्कोप किती आहे? काहीच नाही. येते माझ्या लक्षात तुमचा मुद्दा. समजा मी सायन्सचा शिक्षक आहे, मी जर सायन्सचा अभ्यास केला दिवसभर, बरोबर आहे, मला 15 पैकी 12, 13, 14 मार्क पडणारच. राज्यसेवेला 20 पैकी 15, 16, 17 प्रश्न सुटणारच आहेत माझे. कशी? कळलं का? याचा अर्थ असा नाही ना मी दिवसभर सायन्सच घेऊन बसावं. कळलं का? पॉलिटीला मला 15 पैकी 5 पण मार्क नाही पडत. येते ना लक्षात? मग मी काय करायला पाहिजे? मी सायन्स ठेवायला पाहिजे बाजूला आणि सगळं अख्खं डोकं पॉलिटीवर लावायला पाहिजे. कधीपर्यंत? त्या 5-10 होईपर्यंत. लक्षात आलंय का? अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये हे पण एक मुद्दा लक्षात ठेवायचा. कुठला? जे येत नाही त्याला जास्त वेळ द्यायचा, जे येतं त्याच्या नादी जास्त लागायचं नाही. कारण हे बघा, प्रत्येकाचे काही ना काही प्लस आणि काही ना काही मायनस असतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येकाची साईड असते, लक्षात ठेवा. कुणाचे काही विषय परफेक्ट असतात, काही विषय वीक असतात. मुलांचं काय चुकतं सगळ्यात मोठं? ते जे येतं ना त्याच्याच मागे लागत बसतं. बरोबर आहे का चूक आहे? जे येतं त्याच्याच मागं लागत बसायचं, हे बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. तुम्हाला कशाच मागं लागू लागेल? येत नाही त्याच्या. समजलं का? आणि असा तर चुकूनही एखादा जर भेटत नाही की ज्याला सगळंच येतं. भेटतो का असा एखादा? चुकून पण भेटत नाही ज्याला सगळंच येऊ शकतं. अरे तुम्ही सोडा, आम्ही पण जर विचार केला, आम्ही पण असे नाही ना की आम्हाला सगळंच येईल म्हणून. येईल का? मी तुम्हाला सगळ्याच विषय शिकवणं चालेल का? मला काय, मी वाचून पण शिकू शकतो. मला काय, मला जर तुम्हाला बनवायचंच आहे उल्लू, मी वाचून पण शिकू शकतो तुम्हाला. कळलं ना? पण मी त्या विषयाला न्याय देऊ शकतो का? ते महत्वाचं आहे ना, ते फार गरजेचं आहे ना. आजकाल तुम्ही बघा ना, बरेच जण आहेत एकच कार्य करता, अख्खे सगळे विषय शिकवतो. इतिहास तोच शिकवतो, भूगोल तोच शिकवतो, राज्यघटना तोच शिकवतो, अर्थशास्त्र तोच शिकवतो, विज्ञान तोच शिकवतो, शेवटी राहिले सुरले गणित पण शिकवतो आणि मराठी व्याकरण पण शिकवतो नंतर. असं जर असतं तर जी आपली सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम शाळेपासून चालत आलेली, गव्हर्नमेंटने एवढा पैसा खर्च केला नसता ना? केला असतं का? सांगा ना, केला असतं का? एका शाळेत एकच शिक्षक, तूच काय काशी करायची कर. त्यांना इतिहास शिको, भूगोल शिको, विज्ञान शिको, खेळ पण तूच घे त्यांचा, पीटी तूच करून घे, गणित पण शिको, मराठी शिको, इंग्रजी शिको, संस्कृत शिको, हिंदी शिको,
पगार तुलाच सगळा, असं केलं असतं ना, वेगवेगळ्या विषयाला वेगळे शिक्षक का? कारण टीचिंग इज अ एक्सपर्टाइज प्रोसेस, शिकवणं हे तज्ज्ञ व्यक्तीचं काम असतं, कुणाचं पण नसतं, कळलं का? तज्ज्ञ कुणाला म्हणायचं? तज्ज्ञ कुणाला म्हणायचं? जो त्या विषयात पारंगत असेल, ज्याला ज्याचा त्या विषयावर खूप कमांड असेल, त्याला तज्ज्ञ म्हणायचं, कळलं का? जो तो विषय अशा रीतीने मांडू शकत असेल, जो विद्यार्थ्यांना इझिली समजतो, शिकायला आनंद येतो, समजायला सोपं जातं, कळलं का? त्याला तज्ज्ञ म्हणायचं. नाही तर काही काही जणांचा शिकवण्याचा फंडा काय माहिती का? घ्या लिहून पोरा हो, पोरं आपले खुश. आज किती शिकवलं पाहिलं सरांनी, आता ते पानं भरणं म्हणजे शिकवणं नाही आहे, कळलं का? वहीची पानं भरणं म्हणजे शिकू नये, वही घेऊन जावर तुम्ही एक्झामला येत आहे का? वही नेत आहे एक्झामला नाही, शिकवणं म्हणजे काय कळलं नव्हतं तुम्हाला? अंडरस्टँडिंग, समजणं खूप महत्त्वाचं आहे, आणि जे समजलं आहे ते परीक्षेमध्ये आपल्याला वापरता आलं पाहिजे. ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे, ॲप्लिकेशन केव्हा येईल? जेव्हा प्रॉपर समजेल. तुम्ही म्हणाल वहीत लिहून घेतलं आहे, हा पण सांगेल शिकवताना, नंतर पेपर झाल्यावर मी शिकवलो तुम्हाला पहा वहीत. आता तू शिकवलं होतं बाबा, तू लिहून दिलं होतं, ते वहीत येणं फक्त डोक्यात आलंच नाही काही, समजलं का? आणि पोरं त्याला पण म्हणतात, नाही ना, हा भारी सर, तुम्ही भारी, एकदम भारी शिकलो, तुम्ही लिहून दिलं आम्हाला. म्हणजे मुलांनाच क्लिअर नाही ना, ठीक आहे मुलांना क्लिअर नाही, स्वाभाविक आहे, कारण मुलं सगळे फ्रेश असतात, त्यांना माहीत नसतं आहे काही, पण जे ॲटलीस्ट शिकवतात त्यांना तर माहिती आहे ना सगळं. त्यांनी मुलांना मूर्ख नाही बनवायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यांनी स्वतः पहिले हा विचार करायला पाहिजे, कारण मुलं इनोसंट आहेत, हे शून्यापासून सुरुवात करतायत, आपण यांना असं वेडं नाही बनवायला पाहिजे. पण आता काय झालं आजकाल माहिती आहे का, हे टीचिंग प्रोफेशन म्हणजे काय म्हणजे झालं, पॅशन कमी आणि प्रोफेशन जास्त झाले, पैसा कमवण्याचा व्यवसाय जास्त झाला. पूर्वी कसं होतं, शिक्षक पॅशनेट असायचे, कसंसाठी? शिकवण्या, त्यांचं टीचिंग पॅशन होतं, आता प्रोफेशन झालंय, झालंय की नाही सांगा ना पटकन. फक्त इकडेच नाही स्पर्धा परीक्षेमध्ये, सगळीकडेच, 11वी 12वी कुठे पण जा तुम्ही, सगळीकडे तेच आहे, फक्त आणि फक्त प्रोफेशन, समजलं का? चला, इथपर्यंत कळालं? आता आपल्याला उद्यापासून काय सुरू करायचं आहे, एक एक घटक अभ्यासायचा आहे डिटेल, ठीक आहे.